او صاحب او صاحب رڑو نکا آئی کام سا काही ऐकायचे नाही आम्हाला. मुळात तुम्ही आमच्या समोर येऊच नका. औ साहेब, वारंवार बेंबीच्या देठापासून सांगत होते तुम्हाला, नका नेऊ, लांबचा पल्ला आहे. पण तुम्हाला राजकारण दिसले, नेलं त्याला, आमच्या सोन्यासारख्या लेकराला मारलं तुम्ही. औ साहेब, नका दुःख करून घेऊ. मग काय, सुख साजरं करू. तुम्हाला जमते ते, आम्हाला नाही. तुम्ही गोसाव्याचा वेश उतरवलात आणि राजाचा वेश चढवला, पण आम्ही आजी पळाचा वेश कसा उतरवू आणि कसा चढवू? खूप वाईट झाले, तुम्ही आमचे काळीच दुखावे. जहर आणून द्या आम्हाला. मुळात शंभू बाळांची ही खबर ऐकून अजून आम्ही जिवंत कसे हो? साहेब, शिवबा, शिवबा, तुमच्या राजकारणाने आमचा पोर हिरावून घेतला. राजकारण करत राहिला तुम्ही, पण सईबाईंना दिलेलं वचन विसरला. नाही झाला तुम्ही त्यांचा आई बाप, नाही झाला, गाफील राहिला. कोण जाणे, अचानक मोठे समजायला लागला त्यांना. मुघलांच्या छावणीशी बांधायला मागे पुढे बघितलं नाही तुम्ही. चुकला शिवबा, तुम्ही चुकला, चुकला तुम्ही. तुमचे शंभूराजे सुखरूप आहेत. शंभू बाळ सुखरूप आहेत? हाय औसाहेब, शंभू बाळ सुखरूप आहेत. पण मग तुम्ही आम्हाला खोट का सांगितलं? सगळं काही सांगतो औसाहेब, जरा धीर धरा. औसाहेब, या सगळ्या खासगीत सांगण्याच्या गोष्टी होत्या, म्हणून सगळ्यांसमोर बोललो नाही, नाहीतर गोष्ट गुप्त राहिली नसती आणि त्यामुळे शंभूराजांच्याच अडचणी वाढल्या असत्या. आहेत कुठे शंभूराजे? मथुरेला आहेत. कृष्णजी त्रिमलांच्या घरी ठेवलं आहे, चिंता नसावी. आणखी कोणास ठावे? राघुजी थोरात, धावलजी घडगे, सर्जीराव जेधे आणि आपले निराजीरावजी. पण हे सगळेच आमच्या जीवातले, ते फुटणार नाहीत. आणि आता हे आपणास ठावे आहे, पण इतर कोणालाही याची कल्पना नाही. आणि बहिरजी? तो तर आमचा डोळा. तेही खरच, पण माणसं खात्रीची आहेत ना? होय औसाहेब, तशी पारख केल्यानंतरच हा निर्णय घेतलाय. पण शंभूराजांना मागे ठेवणं गरजेचं होतं का? होय औसाहेब, खडतर रस्ता, दिवस रात्र प्रवास, लांबचा पल्ला आणि वेगवान दौड, आणि पाठीवर तो पिसाळलेला औरंगजेब. म्हणून शंभूराजांना मथुरेत ठेवलं. आई जगदंबे, जागी राहा. ती तर जागी राहीलच, पण त्याही पेक्षा आपण सगळ्यांनी जागरूक असायला हवं. शंभूराजांच्या जाण्याची उठवलेली आवई शंभूराजे गडावर येईपर्यंत राहिली पाहिजे. आतड्याला पीळ पाडेल असे राजकारण खेळता तुम्ही. तरी धास्ती वाटत राहील. मुखही बजावत बेनू, धनी यहा वृंदावन के रेनू. और नंद किशोर चरावत गैया, मुखही बजावत बेनू. नंद किशोर चरावत गैया, मुखही बजावत बेनू. वाह, जल्दी पकड़ते हो.
बड़ा सुंदर अर्थ है। नंद पुत्र श्री कृष्ण जहाँ गायों को चराते हैं और अधरों पर बांसुरी रखकर वो बजाते हैं, वो ब्रज धन्य है। ब्रज भाषा का रूप ही बहुत मधुर है नंदन, कृष्ण कन्हैया की तरह। इसलिए हमें भी गोकुल देखना है और आज तो हम कंस का किला भी देखेंगे। जी छोड़ो, मेरी बीवी को जबरदस्ती लेके जा रहा है। छोड़ो मुझे। खबरदार, खबरदार, कोई बीच में आया तो मैं बादशाह के सियासत का मुलाजिम हूँ। कोई अगर बीच में आया तो अपनी जान गांव बैठेगा। चल तू मेरे साथ। आपको तैयार पड़ता हूँ, आप हमारा घर गहने मुद्रा ले जाइए, मेरी बीवी को छोड़ दीजिए हुजूर। चल, ये खूबसूरत औरत किसी काफर की हो नहीं सकती, इसे तो सिर्फ मैं ही ले जाऊंगा। चल सरकार। छोड़ दीजिए हमारे बहन को। नंदन, हम खतरा मोल नहीं ले सकते, चलिए यहां से। छोड़ो इसे। कौन है तू? हाँ, बिस्मार। हाँ, छोड़ो हमारे बहन को। तू कहेगा और हम इसे छोड़ देंगे? हम तो इसे लेके ही जाएंगे। माफी सरकार, लेकिन आप हमारे बहन को जबरदस्ती से नहीं ले जा सकते। ये जुर्रत, ये तलवार देखी है कभी? हुजूर, हम कहां तलवार देखेंगे, हम तो साधारण रेत। फिर भी आपसे कह रहे हैं हम इस औरत को जोर जुम से नहीं ले जाने देंगे। तुम कौन हो? मैं शिवनंदन। नहीं, तुम बम्मन नहीं हो सकते, तुम कोई और हो। मैं दरोगा जी से बताऊंगा। एक बम्मन का लड़का और तलवार, ये नहीं हो सकता, ये नहीं हो सकता। शिवनंदन चला आता, आता तो अमलदाराला सांगणार। द्रौपदीस वस्त्र पुरवणारा श्री कृष्णाच्या या जन्मभूमीत आम्ही अन्याय पाहिला असता तर आम्हाला शिकवलेले महाभारत, गीता, आऊ साहेबांचे संस्कार व्यर्थ। चांगल्या बाई सर, नका ना हो रडू। आमचं सोन्यासारखं लेकरू गेलं, आमची दौलत गेली हो। आम्हाला तर कुठे बाहेर पडूच वाटत नाहीये। उठता बसता आमच्या डोळ्यासमोर येतात। अहो, गडावर रुद्रच इकडून तिकडून पळायचा असं वाटायचं। रुद्रच होता तो, पण आपल्याला नाही सांभाळता आला हो, नाही सांभाळता आला। दैवाने घाला घातला हो, आणि असा घाला घातला शेवटच बघू दिलं नाही कि ऐकू दिलं नाही। काय बोलले असतील हो शंभू बाळ, काढली असेल का हो आमची आठवण? महाराजांना विचारायला पाहिजे, ते जवळ होते त्यांच्या अंतकाळी। बाई साहेब, विचारायचं कशाला? पण विचारायला पाहिजे, आम्हाला कळायला हवं। आमचं बाळ आमच्यापासून का पार कसायला दोरला पाहिजे, आपल्याला कळायला नको का? नकोच कळायला।
आपण ऐकवायचं नाही, ऐकलं तर सोसवायचं नाही. आता काय ऐकायचं बाकी राहिलंय? आम्ही ऐकणार ऐकणार, आम्ही महाराजांना विचारणार, त्याशी मला बोलायचा पडणार नाही. अब उसके खैर नहीं, उसका हिसाब चुकता किए बगर नहीं रहूंगा. या खुदा या परवरदिगार या मालिक, रहम है तेरी. हजार है बच्चा, तुम कुतुब खान हो ना? सही पहचाना. तुम्हारे वालिद वली खान, तुम्हारे वालिद के वालिद हुसैन खान, हम सब जानते. तुम्हारे किस्मत की सितारे हमसे बातें करते हैं बच्चा. बहुत तरक्की करोगे तुम, लेकिन तुम हो कि खुद ही अपने दुश्मन बने हो. क्या बात कर रहे हो? जाना तुम्हें उत्तर में है, लेकिन जा रहे हो दक्खन. नतीजा तो उल्टा ही पाओगे. नहीं बाबा, मैं अभी दरोगा के पास जा रहा हूँ. मैंने एक लड़के को देखा है, और आप बोलते हो ना मेरी तरक्की है, तो बिल्कुल सही है. वो लड़का कोई और नहीं, संभा ही है. बस मेरी तरक्की तो हो जाएगी बाबा. तो तुम दरोगा के पास जाओगे? हाँ. तो इनाम तो दरोगा ही पाएगा, इसीलिए तो कहता हूँ कि तुम खुद ही अपने दुश्मन हो. हाँ? मेरे साथ चलो, मैं तुम्हें सीधे ऊपर पहुंचा दूंगा. ऊपर? ऊपर मतलब बादशाह के पास. सही है बाबा. तरक्की हो तुम्हारी, तू छुए आसमान को, तू छुए चांद सितारों को, फायदा तेरा हो. चल मेरे साथ. हाँ बाबा. आ जा. हाँ चलिए बाबा, चलिए. शंभो शिव 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 शिव. अरे केसो, हा यांचा बाणेदारपणा एक दिवस अडचणीत आणेल रे आपल्याला. अरेच हो. पण तू होतास ना त्यांच्या सोबत, मग तू त्यांना तिथे घेऊनच का जायचंस? गर्दीच्या जागा टाळायच्या ना रे बाबा. मी तर समजावत होतो, खुणावत होतो, पण शंभूराजांना तर त्याचे भानच नव्हते. शिव 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 शिव, हे म्हणजे आखरीतच घडले. बादशाहच्या सैनिकाला काय, साधं घोड्याला सुद्धा मागे सर असं म्हणणं गुन्हा आहे इथे. हो आणि हे तर धावून गेले त्या शिपायाच्या अंगावर, तलवार हातात उचलली. शिव 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 शिव. दादा संपूर्ण मथुरा भयचकित झालीय. अरे होणारच, मथुरेत असं आरेला कार्य करून चालत नाही. आता पुढे काय वाढून ठेवलंय कोण जाणे. शंभूराजे, आम्ही तुम्हास शंभूराजे म्हणालो तर तुम्हीच म्हणता शिवनंदन म्हणा. एवढे जागरूक तुम्ही, मग तुम्ही असं हे का केलं आणि असं करू लागलात, तर महाराजांना दिलेला शब्द आम्ही कसा पाळणार हो ना? असे तर तुमच्या जीवितांचे रक्षण करण्यास कठीण होऊन बसेल. शंभूराजे, एवढे दिवस आता किती छान राहिलात, कुठे जाणे नाही, कुठे येणे नाही. आईतली मुलं सुद्धा आणि लोक सुद्धा तुम्हाला आता शिवनंदन म्हणतात. मुलं तुमच्या बरोबर खेळतात, बरं वाटतं. पण आता पुन्हा हे काय बिघडवून ठेवलं? बरं, अजूनही दवंड्या पिटल्या जातात, शोधाशोध धराधरी सुरू आहे. हो ना, परवाच दोन मुलं गोकुळातून संशयित म्हणून घेऊन गेले, आणि ती जमना आहेच भलबुरं सांगण्यासाठी. आई, मी काही दिवस यांना केसोच्या मित्राकडे ठेवतो. नको नको, आपण जेवढी काळजी घेतो ना तेवढे ते लोक घेतीलच असं नाही. हो मग त्यांना इथे शांतपणे राहायला सांग. त्यांचा हा बाणेदारपणा दख्खन मध्ये शोभून दिसेलही, तिथे त्यांचे कौतुक होईल, पण इथे मथुरेत मात्र तो गुन्हा आहे. गुन्हा असला तरी तो आमच्या हातून घडणार. शंभूराजे, आपण बोलता आहात ते आमच्या काळजीपोटी, आमच्या सुरक्षतेसाठी आपण बरोबर आहात, पण आम्ही काही चुकीचं नाही. पण तुम्ही तर यवनाला ललकारलं. खर तर स्त्रियांवर अन्याय करणाऱ्यांचे हात पाय तोडण्याची परंपरा आमची. तरीही आम्ही एवढ्यावर थांबलो. पण असं तर तुम्हीच अडचणीत येत आहात. बेशक आम्ही आहोत अडचणीत, पण मग अन्याय सहन करून घ्यायचा. अन्याय सहन करणं हे आमच्या रक्तात नाही. आम्ही अन्यायाचे हात रोखणारे. मग प्राणास मुकावे लागले तरी बेहतर. आणि आम्हा असं शेळपुटासारखं जगाला मुळीच आवडत नाही.
आम्ही शूरबांचे शूट छावा आहोत. आम्ही आमची ओळख कधीच विसरणार नाही, कदापि नाही. पण आपले काय होईल, आपल्या माघारी घरातल्यांचे काय होईल? अशी सोय पाहून आम्ही संकटास ललकारत नाही. गैरसोय असतानाही संकटाच्या पाठीवर थाप मारून त्या जागे करतो. पण हे झाले तुमचे, आमचे काय? उद्या पकडलो गेलो तर आपल्या सलामतीसाठी आम्ही बादशहास ठामपणे सांगू, आपण निर्दोष आहात. शंभूराजे, आमच्यामुळे आपल्यावर कोणतेही संकट येणार नाही. निर्धास्त राहा. काय झालं, काय होत आमच्या शंभू बाळाला? तुम्ही ते ऐकू नये आणि आम्ही ते सांगू नये. आम्हाला कळायला पाहिजे. काय म्हणाले तरी काय आमचे शंभू बाळ, काहीतरी सांगा. उदया राणी साहेब, महाराज शेवटचं काहीतरी म्हणाले असतील. म्हणाले काय? म्हणाले म्हणाले तुम्ही जा, आमच्यासाठी थांबू नका. आबासाहेब तुम्ही निघा, आम्ही थांबतो इथे. असं म्हणाले शंभू बाळ केवढा समजूतदारपणा. आमच्यासाठी काही म्हणाले? यमुनेच्या पाण्याबद्दल काहीतरी म्हणत होते. आमच्या काही लक्षात नाही. आणखी काय म्हणाले? आणखी म्हणाले, आबासाहेब तुमच्या डोळ्यात आग शोभते, पाणी नाही. महाराज इतके दिवस धीर होत नव्हता काही विचारायचा, आज विचारतोय. वाईट वाटून घेऊ नये. तुम्हाला किती त्रास होत असेल बाप म्हणून हे कळतंय आम्हाला. पण आम्ही तरी कोणाला विचारावे? विचारा, जे जे जस जस जमेल तस सांगू. शंभूराजांना शेवटच पाहताना आमचा ऊर गलबलून गेला होता. खूप त्रास झाला. पण थांबणं शक्य नव्हतं. त्यांचं कृष्णार्पण करून निघालो. पण त्याआधी शंभूराजांनी आम्हाला एक वस्तू दिली. हा बाळकृष्ण म्हणाले, आमच्या मातोश्रींना म्हणावं आम्ही सुखरूप आहोत. महाराज हेर आलेत, तातडीनं भेटायचं म्हणतेत. बोलवा. मुजरा महाराज. काय खबर? महाराज शंभूराजाची खबर औरंगजेबास समजली आहे, पण तो त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. आणखी कसून शोध मोहीम सुरू आहे. शंभूराजे तर गेले, पण आपल्याकडूनही काही गोष्टी करायला हव्यात. त्यांचे विधी करायला हवेत. दिवस घातले पाहिजेत. सुतकही पाळलं पाहिजे.
सूतक? होय, माणूस गेल्यानंतर जे जे करतो ते ते सगळं सावडणं, दहावं, बारावं, तेरावं. हे बाळराजेंच्याच हेताचं असेल.